शेगावकरांनी केले स्वागत. पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती. 61 दिवसांचा पायी प्रवास करीत मंगळवारी ही पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचली. खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांसोबत शुक्रवारी सकाळी लाखावर भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाली. यामुळे खामगाव शेगाव या राज्य महामार्गावर सकाळी 4 ते संध्याकाळी 4 पर्यंत भक्तांचा महापूर होता. त्यामुळे हा महामार्गावरील वाहतूक 12 तास बंद ठेवण्यात आली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव मधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 6 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 51 दिवसांपासून अविरत सुरू आहे. वारीचे यंदा 52 वर्ष होत. श्री संत गजानन महाराजांची पालखी एकूण 61 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून 10 जुलै रोजी पंढरीच्या पावन भूमीत दाखल झाली होती. तर येथून 16 जुलै रोजी परतीचा प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे. यावेळी खामगाव मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावर गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली. दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली. ती शहर परिसरात मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचली. त्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली. संतनगरी शेगावांच्या पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. अनेक भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा समार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीच्या नगर परिक्रमानंतर सायंकाळी मंदिरात वारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगला होता. यानंतर पालखीची सांगता करण्यात आली. मी संतोष ज्ञानेश्वर काळे, राहणार पिंपळगाव उंडा, तालुका मेहकर. काय दरवर्षीचा अनुभव तुमचा या पालखीमध्ये? दरवर्षीचा गजानन बाबाच्या श्रद्धेनुसार जी पालखी दरवर्षी परंपरेने इथे येते, तर जवळपास 8-9 वर्ष झाले मी या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होतो. काय वेगळा अनुभव आहे तुमचा? बाबांच्या बाबतीत खूप सारे अनुभव आहेत, आता ताबडतोब सांगता येणार नाहीत. पण असे एक अनुभव आहेत की इथून की जी माणसाच्या मनात धरली जी इच्छा ती पूर्ण. पुणे सांगवी या ठिकाणी या ठिकाणावरनं मी आलेलो आहे आणि मी गेले 7-8 वर्षे या ठिकाणी पायवारीला येत असतो. तर खामगाव ते शेगाव ही पायवारी मी दरवर्षी करत असतो आणि महाराजांची कृपा आमच्यावर झालेली आहे. त्यामुळं सांगवीमध्ये सुद्धा गजानन महाराज सेवा संस्थान आहे, त्या संस्थानमध्ये मी सेवेकरी म्हणून सेवा करत आहे. आणि त्या यावर्षी गजाननला एवढंच साकळ घालायचं आहे की पाऊस पाणी आणि पीक पाणी व्यवस्थित येऊ दे, लोकांना सुखसमृद्धी नांदू, हेच गजानन चरणी प्रार्थना.